ओके लेट अस सी द नेक्स्ट चॅप्टर दॅट इज द चॅप्टर नंबर सिक्स सर्कल हा सर्कल म्हटल्यावर सर्कल ही अगदी बेसिक कन्सेप्ट आपण आधी पण शिकलेलो आहोत आता सर्कल बघा तिथे आपण एखादा ड्रॉ केला सर्कल तर सर्कलला काय असतो मध्यम पहिले असतो सेंटर असतो ओके त्याला काय म्हणणं सेंटर ऑफ द सर्कल आणि सेंटरपासून आता कुठलाही सर्कल जेव्हा तुम्हाला ड्रॉ करायचा असतो तेव्हा महत्त्वाची असते ती काय असते रेडियस जर रेडियस दिली असेल तर आपण सर्कल हे काय कन्स्ट्रक्ट करू शकतो ड्रॉ करू शकतो मग हे ह्याला काय म्हणायचं आहे आपल्याला रेडियस ऑफ द सर्कल ओके रेडियस ऑफ द सर्कल रेडियस म्हणजेच हीच जर आपण दोन्ही बाजूनी अशी एक्सटेंड केली तर ह्याला काय म्हणायचं आहे तर डायमीटर म्हणायचं आहे काय म्हणायचं आहे ही कम्प्लीट डायमीटर आहे ओके आणि त्यानंतर आपल्याला आणखीन काही गोष्टी माहिती आहे दॅट इज द इथे जर आपण अशा काढत गेलो दिस इज इन दस वे काय सगळं झाला कॉर्ड ऑफ द सर्कल काय म्हणायचं त्याला कॉर्ड ऑफ द सर्कल अशा आपण अनेक कॉर्ड काढू शकतो आहे जर आपण अशा काढायला गेलो तर ही वन कॉर्ड आहे हीसुद्धा कॉर्ड आहे तर काय हीसुद्धा कॉर्ड आहे हे सुद्धा कॉर्ड आहे हे सुद्धा आहे सुद्धा जर आपण अशा म्हणायला गेलो तर ही मधली जी डायमीटर है। ही सुदा सरकीस है है है। जी आहे ही कॉर्ड कॉर्डसारखीच दिसते काय करायचं फक्त कॉर्डमध्ये काय म आहे तर आपल्याला दोन एंड कोणते पण जे कॉर्डचे जे एंड पॉईंट्स आहेत ते ऑन द सर्कल यायला पाहिजे हीच आपली आहे त्याची डेफिनेशन आहे कॉर्डची मग इथेसुद्धा डायमीटरचीसुद्धा एंड पॉईंट्स काय येत आहेत ऑन द सर्कल येत आहेत म्हणजे काय डायमीटरसुद्धा कॉर्ड आहे का सांगा पाहू तर हो अगदी बरोबर डायमीटरसुद्धा कॉर्ड आहे आणि ती काय आहे लार्जेस्ट कॉर्ड आहे काय आहे ती लार्जेस्ट कॉर्ड आहे लार्जेस्ट कॉर्ड का बरं त्याची लेंथ ही सगळ्यांपेक्षा जास्त बघा आता ह्याची लेंथ जी असणार आहे समजा सपोज ही टेन असेल ठीक आहे तर मग ही काय आहे ही नक्कीच इकडच्या काय ह्या डायमीटर नाही आहेत कॉर्ड आहेत आणि इकडचं हे अंतर बघा हळूहळू हळूहळू कमी होताना दिसतं तसंच खालीसुद्धा म्हणून काय म्हणणार डायमीटर पुन्हा आपल्याला दुसरी अशीच ऑरिजेंटल डायमीटर म्हणणार का नाही तर ती काय त्या सगळ्या कॉर्ड हीसुद्धा कॉर्डच आपण म्हणणार आहोत पण ही काय लार्जेस्ट कॉर्ड अजून त्याला शब्द आपल्याला वापरायचा आहे कारण त्याच्यापेक्षा मोठी कुठलीही कॉर्ड असणार नाही त्याच्यापेक्षा लहानच असणार पॉईंटचा फरक असेल पण ती लहानच असणार आहे लक्षात येते सगळ्यांना अशा प्रकारे आपण ह्या कन्सेप्ट आपल्याला माहिती आहे काय रेडियस माहिती आहे डायमीटर माहिती आहे कॉर्ड आहे लार्जेस्ट कॉर्ड आहे त्याच कन्सेप्टला धरून आपल्याला आणखीन एक आणखीन काही कन्सेप्ट आपल्याला बघायचं आहे जसं इथे लेट्स रिकॉलमध्ये आपल्याला इथे एक सर्कल दिसतो आहे पी हा सेंटर दिसतोय पी ए किंवा पी सी आणि पी डी ह्या काय सगळ्या त्याच्या रेडियस ऑफ द सर्कल आहे सी बी सी म्हणायला गेलो तर काय आहे त्याची कॉर्ड आहे सी डी पण ही लार्जेस्ट कॉर्ड आहे त्यानंतर आपण म्हणू शकतो सी डी ही काय आहे डायमीटरसुद्धा आहे त्याचबरोबर आपल्याला म्हटलं आहे बघा सेंट्रल अँगल सी पी ए हा काय त्याचा सेंट्रल अँगल सी पी डी हा पण त्याचा सेंट्रल अँगल म्हणू शकतो बी ए सी आहे का सेंट्रल नाही हा सेंट्रल अँगल नाही तो आपल्याला पुढच्या वर्षी शिकायचं आहे काय कोणत्या टाईपचा तो अँगल आहे इन्स्क्रॅब अँगल म्हणतात त्याला ते आपल्याला पुढच्या वर्षी ती कन्सेप्ट आहे आता सर्कलमध्ये बघा आपण बघ बघितलेलं आहे तर काय काय टर्म्स आपल्याला हे लक्षात घ्यायचे आहेत ह्या चॅप्टरमध्ये की जेणेकरून आपल्याला पुढच्या काही ज्या कन्सेप्ट आहेत त्या समजणार आहेत द फिक्स पॉईंट इज कॉल्ड अ सर सेंटर ऑफ द सर्कल ओके द सेगमेंट जॉईनिंग द सेंटर ऑफ द सर्कल अँड अ पॉईंट ऑफ ऑन अ सर्कल इज कॉल्ड एज अ रेडियस बरोबर सेंटर आणि ऑन द पॉईंट सर्कल जो आहे हे जर सेगमेंट जॉईन केलं तर काय म्हणते मिळते आपल्याला रेडियस मिळते डिस्टन्स ऑफ द पॉईंट ऑन द सर्कल फ्रॉम द सेंटर ऑफ द सर्कल इज कॉल्ड एज द रेडियस ऑफ द सर्कल बरोबर आहे डिस्टन्स ऑफ द पॉईंट ऑन द सर्कल द सर्कलच्या पॉईंट एखादं आणि सेंटर ह्या दोघांच्या ह्याला काय म्हणणार आपण सेंट रेडियस ऑफ द सर्कल अशी पण आपण डिफाईन करू शकतो किंवा सेगमेंट जॉईनिंग एनी टू पॉईंट्स ऑफ द सर्कल इज कॉर्ड एज द कॉर्ड एनी टू पॉईंट्स आपण जर जॉईन करायला गेलं तर काय आहे कॉर्ड ऑफ द सर्कल मी एनी टू आता पी ए हे कॉर्ड होणार नाही कारण ती काय आहे तर पी ए का हा काय सेंटर आहे म्हणजे ऑन द सर्कल पॉईंट नाही आहे तो ऑन द सर्कल असला असा तर हो, तो काय झाला असा तो हो? कॉर्ड आली असती ओके कॉर्ड पासिंग थ्रू द सेंटर ऑफ द सर्कल इज कॉर्ड इज द डायमीटर बरोबर आहे एक कॉर्ड समजा गेली आणि तिला काय म्हणायचं आहे डायमीटर इज द लार्जेस्ट कॉर्ड ऑफ द सर्कल ओके इन द सेम वे सर्कल्स इन अ प्लेन इन अ प्लेन मग काय काय सर्कल्स आपल्याला बघा हे का, का काय दिसतात जर आपण दोन सेम रेडियसचे जर सर्कल काढले सेम रेडाय असलेले तर त्याला आपण काय म्हणणार आहोत तर कॉर्ड ऑफ द सर्कल म्हणणार सॉरी कॉन्ग्रुए्ट सर्कल्स म्हणणार आहोत ओके आणि सर्कल म्हणजे एकच सगळ्यांचं सेंटर एकच आहे पण सगळ्यांची रेडियस काय आहे डिफरंट डिफरंट आहे द सेम सर सेंटर अँड डिफरंट रेडियस डिफरंट इथे काय आहे समजा टू सेंटीमीटर ही थ्री ही फोर म्हणजे काय आहे पण सर्कलचं से सगळ्यांचं सेंटर काय आहे सेम असेल तर काय त्याला काय म्हणायचं आहे

सर्कल हे इंटरसेक्ट करतात एका पॉईंटमध्ये म्हणजे एका पॉईंटला कुठेतरी छेदतात एका पॉईंटला टच करतात मग ते टच करतात ते काय आहे दोन वेने करू शकतात एक्स्टर्नली पण टच करतात हे बाहेरचे बाहेर आहेत आणि हे एक एकात एका एक आहेत म्हणजे इंटरनली पण आहे डिफरंट सेंटर्स डिफरंट रेड आहे ओनली वन कॉमन पॉईंट त्यांच्यामध्ये काय आहे एकच कॉमन पॉईंट मात्र असतो सर्कल्स इंटरसेक्टिंग टू पॉईंट्स टू पॉईंट्समध्ये समजा मग ते एकमेकांमध्ये अशा अर्धे अर्धे घुसवावे लागतील की ते इंटरसेक्ट करू शकतात दोन पॉईंटमध्ये तिथे डि डिफरंट सेंटर्सला नाही त्यांचे डिफरंट आय पण असू शकतात किंवा सेम पण असू शकतात टू कॉमन पॉईंट्स आपल्याला त्याच्यामध्ये मिळू शकतात म्हणजे ह्या गोष्टी आपल्याला लक्षात घ्यायच्या आणि आता आपल्याला प्रॉपर्टीज ऑफ द कॉड जे आहे सर्कलची ती कन्सेप्ट आपल्याला लक्षात घ्यायची आहे तर बघा आपल्याला येणारे पुढचे आहे प्रॉपर्टीज ऑफ द कॉड ज्यासाठी एक ॲक्टिव्हिटी दिलेली आहे ती ॲक्टिव्हिटी तुम्ही बघून घ्यायची जास्त काही नाही त्याच्यावरच आधारित आपल्याला हा थेरम आहे ओके आपण थेरम बघूया डायरेक्टली आता थेरम पाहताना बघा तुम्हाला लक्ष द्यायचं आहे बघा आता थेरम लक्षात घ्यायचं आहे थेरमचं स्टेटमेंट आधी आपण मुद्दामच थोडंसं हाईड करून घेऊयात की जेणेकरून आपलं लक्ष पूर्ण त्या स्टेटमेंटच्या मिनिंगकडे जाईल परपॅडिक्युलर ड्रॉन फ्रॉम द सेंटर ऑफ द सर्कल ऑन इट्स कॉड बाय सेक द कॉड जर आपण सेंटर ऑफ द बघा सर्कलचं परपॅडिक्युलर का ड्रॉ केला आहे कुठून फ्रॉम द सेंटर ऑफ द सर्कल हा ओ काय झाला त्याचा सेंटर झालेला आहे आणि त्याच्यातून जर आपण परपॅिक्युलर कॉन ऑन इट्स कॉर्ड ए, ए बी ही त्याची कॉर्ड आहे त्याच्यावर जर परपॅडिक्युलर टाकला तर काय करतो तो बायसेक करतो बायसेक म्हणजेच काय कोणाला कॉर्डला बायसेक करतो म्हणजे ए बीचे दोन इक्वल पार्ट्स करतो म्हणजे आपल्या इथं काय शो करायचं आहे ए पी इज इक्वल टू पी बी ए हे पी हा मिड पॉईंट आपल्याला ह्याचा येत आहे मग आपल्याला काय आहे सेगमेंट ए बी ही कॉर्ड दिली आहे गिवन ओके सेंटर सर्कल ओ आणि ओ पी काय आहे परपेंडिक्युलर टू ए बी आणि आपल्याला शो करायचं आहे ए पी पर ए पी कॉन्ग्रुएन टू बी पी मग आता ए पी कॉन्ग्रुएन टू बी पी हे करण्यासाठी आपल्याला आता आपण ह्याच्या आधी ज्या कन्सेप्ट शिकलेलो आहोत त्याचा आपल्याला इथं वापर करायचा मग इथे बघा हा स थोड्या वेळासाठी हा सर्कल नाही असं समजा फक्त आपल्याला समोर आहे हा ट्रँगल हा ट्रँगल आपण समजा इथे अशा प्रकारे ड्रॉ केला ओके आणि इथे आहे त्याचा हा परपॅडिक्युलर ओके ह्याला म्हणूयात ओ ह्याला आहे ए ह्याला आहे बी ह्याला आहे पी आता थोडं सर्कल नाही आता आपण ओ ए बी ह्या प कम्प्लीटचं ए ओ बीचे पुन्हा काय झालं ओ पी यामुळे काय झालं दोन ट्रँगल्स तयार झाले मग ह्या दोन ट्रँगल्समध्ये आपण काय समजा आपल्याला काय दाखवायचं ए पी आणि पी बी हे कॉन्ग्रुन्ट दाखवायचे आहेत मग ह्या दोन ट्रँगलमध्ये ए पी ही या ओ ए पीची आहे ए ओ पीची ए पी ही साईड आहे आणि पी बी ही कोणाची आहे पी ची आहे मग ह्या दोन ट्रँगलमध्ये जर आपण कॉन्ग्रुएन्सी दाखवली तर ॲटोमॅटिकली आपल्याला सी एस सी टीवरनं हे दोन्ही पण इक्वल दाखवता येणार आहे मग सी एस सी टीसाठी आपल्याला आधी हे दोन कॉन्ग्रुएन्सीसाठी आपल्याला काही तीन तरी क्रायटेरिया हव्यात कोणत्या तरी एका टेस्टमध्ये ए ए टेस्ट एस एस टेस्ट एस 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 टेस्ट, टेस्ट। कोणतीतरी एक टेस्ट आपल्याला तिथं कोणती व्हॅलिड होती ती बघूयात आपल्याला गिवन दिलेलं आहे परपेंडिक्युलर म्हणजे हे दोन्ही पण नाईंटी डिग्री आहेत हे तर दिलेलं आहे ओके आता ओ ए आणि ओ बी जर तुम्ही डायग्राममध्ये बघितलं ओ ए आणि ओबी हे काय आहेत त्याचे रेडियस आहेत बरोबर आहे त्याचे रेडियस आहेत रेडियस आहेत म्हणजे काय रेडियस ऑफ द टू इच अदर म्हणजे हे दोन कॉंग्रंट झाले हे दोन अँगल झाले आणि ओ पी बघा ह्या दोघांमध्येही आहे आता म्हणजे हा नाइंटी डिग्रीचा आहे नाइंटी डिग्रीच्या समोरची ह्या काय झाला ओ ए आणि ओबी काय झाल्या हायपोटेनियस म्हणजे हायपोटेनियस काय झालं ह्याच्या कॉंग्रंट झाल्या हे राईट अँगल ट्रँगल आहेत आणि त्यांची ही कॉमन एक साईड जी आहे ती पण ओ पी ही कॉमन साईड म्हणून कॉंग्रंट म्हणजे हायपोटेन साईड टेस्टवरनं आपण हे दोन्ही पण ट्रायंगल कॉंग्रुएंट दाखवणार आहोत बघा तेच इथे आपण केलेले सेगमेंट आपण कन्स्ट्रक्शन करून घेतलं आहे इन ट्रायंगल ओ पी ए अँड अँगल ओ पी बी बरोबर आहे ओ पी ए ओ पी बी व्हाय ओ पी इज परपेंडिक्युलर टू द कॉर्ड बी किंवा बोथ नाईन्टी डिग्री ओके सेगमेंट ओ पी इज इक्वल टू सेगमेंट ओ पी कॉमन साईड झालेली आहे आणि हायपोटेनियस ओ ए आणि हायपोटेनियस ओ बी हे कॉंग्रोएंट आहे आय ऑफ द सेम सर्कल दे फॉर ओ पी ए कॉंग्रोएंट टू ए ओ पी बी वि सेज दॅट हायपोटिन एज साईड थे थेरम दर फॉर सी एस सी टीवरून आपण काय दाखवून सेगमेंट पी ए कॉंग टू सेगमेंट पी ओके अशा प्रकारे हे सोपं अगदी थेरम होतं अशाच प्रकारे आपल्याला दुसरी प्रॉपर्टी दुसऱ्या थेरमधून आपल्याला बघा दिस इज अ फर्स्ट प्रॉपर्टी ऑफ द कॉर्ड आता आपण बघूया दुसरी प्रॉपर्टी ओके दैट इज द सेकंड थेरम जर आपण सेकंड थेरम बघायला गेलो तर बघा इकडे लक्ष द्या तर सेगमेंट जॉईनिंग द सेंटर्स ऑफ द सर्कल्स अँड द मिड पॉईंट ऑफ इट्स कॉर्ड इज द परपॅडिक्युलर टू द कॉर्ड ओके सेगमेंट जॉईनिंग द सेंटर्स ऑफ द सर्कल्स जर एक सेगमेंट जॉईन केली सेंटर सर्कल आणि मिड पॉईंट ऑफ द कॉर्ड जर कॉर्डची मिड पॉईंट घेतली आणि एक से सेंटर हे दोन्ही एकमेकांना कॉनग्रेड दाखवलं आहे सॉरी काय जॉईन केले तर ती जी, जी लाईन होती म्हणजे ही ही ओ पी जी लाईन होती ती काय परपॅन हे खरं तर आपला जो पहिली प्रॉपर्टी आहे त्याच्या अगदी बरोबर ही उलट आहे कॉन्व्हर्स म्हटलं तरी चालणार आहे ओके मग ह्याच्यामध्ये आपल्याला काय दिलं आहे गिवन ए बी इज अ कॉर्ड ऑफ ए सर्कल विथ सेंटर ओ अँड पी इज द मिड पॉईंट ऑफ द कॉर्ड ए बी ऑफ द सर्कल अँड दॅट मीन्स सेगमेंट ए पी अँड ए पी बी आर कॉन्ग्रेंट कारण हे काय झालं आहे ए पी आणि पी बी हे काय आपण जर मिडपॉईंट म्हटलेलं आहे मिड पॉईंट म्हटलं आहे म्हणजेच काय आहे ते कॉन्ग्रेंट असणार आहे आणि आता आपल्याला दाखवायचं आहे काय दाखवायचं आहे ओ पी हा परपॅडिक्युलर आहे ओ पी हा परपॅंडिक्युलर दाखवायचा आहे म्हणजे आपल्याला काय दाखवायचं खरं तर हे दोघं पण नाईंटी डिग्रीचे दाखवायचे आता नाईन्टी डिग्री म्हणजे हे दोन्ही पण नाईंटी डिग्री मग मगासारखंच आपल्याला इथे जो असा ट्रँगल तयार झाला आहे तसंच आपण इथे पण इकडे पण आपल्याला एक ट्रँगल मिळणार आहे ओके दोन ट्रँगलची जोडी मिळणार आहे मग ओ ए बी आणि हा पी पण आपल्याला इथं नाइंटी डिग्री मिळवायचा आहे मग इथेसुद्धा आपल्याला ह्या दोन कॉन्ग्रेंट आहे पी हा मिड पॉईंट असल्यामुळे ह्या दोन आहेत का बरं सांगा रेडियस ऑफ द सेम सर्कल रेडियस ऑफ द सेम सर्कल आणि पी बी पी ओ ही काँग्रेंट होईल कॉमन साईड म्हणून बरोबर आहे म्हणजेच आपल्याला काय आहे तिन्ही पण मिळत आहेत सा साईड 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 टेस्टने आपण काय आहे ए ओ पी आणि बी ओ पी हे दोन्ही कॉंग्रंट दाखवू शकतो ओके बघा रेडा ऑफ द सेम सर्कल कॉमन साईड आणि गिव्हन आहे ए पी आणि पी बी हे गिव्हन साईड मग आपल्याला सी ए सी टीवर ना हे दोन्ही कॉन्ग्रंट मिळाले आता हे दोन्ही कॉन्ग्रंट मिळाले पण ओ पी ए आणि ओ पी बी हे काय झाले लिनियर अँगल आहेत बघा अशा प्रकारे हे लिनियर अँगल तयार झाले लिनियर अँगल आणि लिनियर अँगलची बेरीज किती असते तर वन एटी डिग्री असते मग वन एटी डिग्री असते म्हणजेच काय झालं हे हाफ हाफ असलेलं पाहिजे कारण ते काय आहेत इक्वल पण आहेत कॉन्ग्रंट पण आहेत एकमेकांना म्हणजे काय असणार आहे ते वन एटीच्या बरोबर निम्मे निम्मे असणार आहेत मग ओ पी बी इज इक्वल ओ पी बी प्लस ओ पी ए इज इक्वल टू आपण काय म्हणू वन एटी पण ओपीए म्हणजेच ओ पी बी ए म्हणजे एची व्हॅल्यू जर पी बी पी बी ठेवलं तर आपल्याला काय मिळणार टू ओ पी बी इज इक्वल टू नाईन एट वन एटी दॅट इज द ओ पी बी इज इक्वल टू काय मिळणार आहे नाईन्टी डिग्री मिळणार आहे दॅट इज वी कॅन से ओ पी बीटी म्हणजे ओपी हा काय झाला कॉर्ड ए बीला ला परपेंडिक्युलर झालेला आहे अशा प्रकारे आपल्याला अतिशय सोपं थेरम होतं हे दुसरी प्रॉपर्टी आपल्याला कॉर्डची लक्षात येते द सेगमेंट जॉईनिंग द सेंटर्स ऑफ द सर्कल अँड द मिड पॉईंट ऑफ इट्स कॉर्ड इज परपेंडिक्युलर टू द कॉड हे दोन्ही पण थेरम आपल्याला बऱ्याच वेळेस आपल्या एक्झरसाइज प्रॅक्टिस सेट सॉल्व्ह करताना पाहायचं आहे ओके आता आपण बघूया प्रॅक्टिस सेट सिक्स पॉईंट वनमधलं क्वेश्चन नंबर वन ओके बघा आता मधला आपण क्वेश्चन वन इथे आपण लिहून घेतलेलं आहे प्रॅक्टिस सेट सिक्स पॉईंट वन काय आहे डिस्टन्स ऑफ द कॉर्ड ए बी डिस्टन्स ऑफ कॉर्ड ए बी फ्रॉम द सेंटर ऑफ द सर्कल इज एट सेंटीमीटर अँड लेंथ ऑफ द कॉर्ड ए बी इज ट्वेल्व सेंटीमीटर देन फाईंड द डायमीटर ऑफ द इथं खरं तर डायग्रॅम दिलेली नाही आपण डायग्रॅम ड्रॉ करायला लावूया की जेणेकरून आपल्याला काय आहे सोपं जाणार कुठल्याही एक्झाम्पलमध्ये फक्त शेवटचं काही पाच काहीतरी त्याच्यामध्ये एक्झाम्पलमध्ये आपल्याला काय दिलं आहे डायग्राम दिले बाकी कुठल्या ह्याची आपल्याला डायग्राम दिलेली नाही आहे आता आप डायग्राम आपण मात्र ड्रॉ करायचे आहे कॉर्ड ए बी आपल्याला दाखवायचं आहे आणि त्याच्यामध्ये काय आहे कॉर्ड ए बीची लेंथ आपल्याला ले 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 सेंटर बघा डिस्टन्स ऑफ द कॉर्ड ए बी फ्रॉम द सेंटर ऑफ द सर्कल म्हणजे हा जो सेंटर आहे तर आपण त्याला ओ नाव दिलं तर त्यांचं त्याचं डिस्टन्स आपल्याला एट दिले आणि कॉर्डची लेंथ बघा किती दिली आहे ट्वेल्व म्हणजे ही कम्प्लीट जी आहे ती आपल्याला ट्वेल्व दिली आणि आपल्याला फाइंड द डायमीटर ऑफ द सर्कल मग डायमीटर जर आपण ड्रॉ केलं इथे तर ती आपल्याला फाइंड आऊट करायचं डायमीटर म्हणजे रेडियसच्या आधी काय असते डबल रेडियस मिळालं तरी पण आपल्याला मिळते मग तर आपण आत्ताच्याच थेरममध्ये बघा बघितलेलं बर आहे की इथे आपण हे जर रेडियस ड्रॉ केलं तर आपल्याला काय मिळतं इथे राईट अँगल ट्रँगल मिळतोय बरोबर आहे राईट अँगल ट्रँगल मग इथे पण आपण कन्स्ट्रक्शनमध्ये हे जॉईन करून घेतलेलं आहे ओके कन्स्ट्रक्शनने ड्रॉ ओ ए किंवा जॉईन ओ अँड ए ओके मग त्याच्यामध्ये आपल्याला काय लक्षात येईल बघा ओ ए आपण जॉईन केलं आहे मग आपल्याला एट आहे आणि आपल्याला आता थेरम यूज करून ए एमची व्हॅल्यू आपण काढू शकतो कोणता थेरम आपण यूज करणार okay, आहोत तर परमेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम द सेंटर ऑफ द सर्कल बायसेक्ट द कॉर्ड ओके बायसेक्ट द कॉर्ड करते म्हणजेच ए एम प्लस एम बी इज इक्वल टू ए बी म्हणून ए एम काय येणार आहे सिक्स सेंटीमीटर ये मग हे एट आणि सिक्स आणि आपण पायथॅगोरसनी काय आहे ओ ए काढू शकतो तर ठीक आहे मग आपण सोडवायला घेऊया <coughs> बघा आता सुरुवातीला आपल्याला काय घ्यायचं आहे ओथे आता इथे डायग्राम दिलेली नाही त्याच्यामुळे आपण लेट द सेंटर ऑफ सर्कल बी ओ ओके लेट सेगमेंट ओ एम परपेंडिकुलर कॉर्ड कॉर्ड ए बी ओके सच दॅट दॅट ए डॅश एम डॅश बी मग आता आपल्याला आपल्या थेरमवरनं द परपेंडिक्युलर ॲज द परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम सेंटर ऑफ द सर्कल टू द कॉर्ड

ट्वेल आहे म्हणजे इथे काय आहे सिक्स सेंटीमीटर ए एम आता आपल्याला एम मिळालेलं आहे सिक्स सेंटीमीटर आता आपण करूया ड्रॉ हे जॉईन करून घेऊयात ड्रॉ सेगमेंट ओ ए ओ ए ओके आता आपल्या इथं राईट अँगल अँगल तयार झालं आहे इन राईट अँगल ट्रायंगल ओ एम ए ओ एम ए बाय थेरम करोस्थेरम हॅव ओ ए स्क्वेअर इज इक्वल टू बघा जो परपॅन्डिक्युलर असतो त्याच्या समोरची म्हणजे हायपोटेनियस म्हणजे ओ ए स्क्वेअर इज इक्वल टू ओ एम स्क्वेअर प्लस ए एम स्क्वेअर मग ओ एम स्क्वेअर प्लस एम स्क्वेअर ओ एम किती आहे आपला तर ओ एम किती आहे एट ओके मगाशी आपण बघितलं ओ एम हा आपल्याला काय डिस्टन्स ऑफ द कॉर्ड फ्रॉम द सेंटर ऑफ द सर्कल कॉडचं डिस्टन्स सेंटरपासून किती आहे एट एट हा काय झालं परपेंडिक्युलर डिस्टन्सच ते असतं इट इज द एट आणि एम आपल्या मगाशी आलेलं आहे सिक्स सिक्सचा स्क्वेअर आणि एटचा स्क्वेअर किती येणार आहे एट एटचा सिक्स्टी फोर सिक्स सिक्स जा थर्टी सिक्स सिक्स्टी फोर प्लस थर्टी सिक्स वन हंड्रेड ओके ओ ए स्क्वेअर म्हणजेच स्क्वेअर रूट घेतलं तर आपल्याला ओ ए किती मिळणार आहे टेन सेंटीमीटर ओके दिस इज द रेडियस दॅट इज द रेडियस ऑफ सर्कल इज इक्वल टू टेन सेंटीमीटर आपल्याला विचारलं आहे काय डायमीटर आपल्याला विचारलेलं आहे डायमीटर ऑफ सर्कल इज इक्वल टू टू इंटू रेडियस इज टू इंटू टेन इज ट्वेंटी सेंटीमीटर ओके दिस जिसवे आपल्याला सॉल्व करायचं होतं यापासून नीट बघून घ्या पॉज करून ते पाहिजे तर लिहून घ्यायचं आहे ओके आता रिझन आपल्याला प्रॉपर लिहिता आलं की सगळं आपल्याला येणार आहे आपल्याला सॉल्व करायचं होतं आपण आता बघूया क्वेश्चन नंबर टू क्वेश्चन नंबर टू डायमीटर ऑफ अ सर्कल इज ट्वेंटी सेंटीमीटर अँड लेंथ ऑफ द कॉर्ड ऑफ द सर्कल इज ट्वेंटी फोर इथे पण डायग्राम परिस्थिती तर का दिलेली नाही आपल्याला काढायची आहे ओके आपल्याला हा सर्कल आपण काढला आहे ओ सेंटर घेऊन कॉर्ड ऑफ द इज सर्कल ट्वेंटी फोर फाईंड द डिस्टन्स ऑफ द कॉर्ड फ्रॉम द सेंटर ऑफ द सर्कल मग इथे आपल्याला जो दिला आहे डायमीटर दिलेलं आहे ट्वेंटी सिक्स म्हणजे आपण आता ही वाढवली इकडे तर